नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या राजकारणातल्या काही घडामोडी सविस्तरपणे पाहूयात. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी आदल्या दिवशीच रावण वधाचा घाट घालण्यात आला असं म्हटलेलं आहे वर्षा गायकवाड यांनी आपल्या पत्रामध्ये. आणि रावण वध हा नवमीलाच करण्याचा शिंदे गटाचा दोन मंडळांना सल्ला आहे असंही वर्षा गायकवाड म्हणतात. रामाचं नाव फक्त मतं गोळा करण्यासाठी वापरलं जात आहे असंही त्यांनी आपल्या या पत्रामध्ये म्हटलंय. तर वर्षा गायकवाड आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हणतायत ते आपण पाहतोय. मुंबईतील आझाद मैदानामध्ये सध्या दोन संस्थांतर्फे रामलीला कार्यक्रम सुरू आहे. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलेलं आहे. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी नवमीला रावण वधाचा घाट घालण्यात आला असं काँग्रेसकडून म्हणण्यात आलंय. आणि रावण वध नवमीला करण्याचा शिंदे गटाचा दोन मंडळांना सल्ला आहे आणि रामाचं नाव फक्त मतं गोळा करण्यासाठीच आहे असं वर्षा गायकवाड म्हणतायत. अशी गोष्ट आहे की लोकांच्या आणि भारतीयांच्या भावनांना कदर न करता, भारतीय संस्कृतीचं जपण न करता, स्वतःची राजकीय पोळी भासण्यासाठी, स्वतःची राजकीय मिटिंग होण्यासाठी परंपरागत चाललेली 48 वर्षाची रामलीला एक दिवस आधी बंद करण्याचा निर्णय इथल्या राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. रामलीला ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तारीख ठरल्याप्रमाणे झाली पाहिजे. ती कुठेही स्थलांतरित किंवा एक दिवस आधी नाही झाली पाहिजे असं आमचं सरकारला आव्हान आहे. अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामधलं येणाऱ्या काळामध्ये आंदोलन आणि विरोधला सामोरं जावं लागेल. आणि वर्षा गायकवाड यांच्या पत्रातले काही मुद्दे आपण पाहतोय. मुंबईतील आझाद मैदानामध्ये सध्या दोन संस्थांकडून रामलीला कार्यक्रम सुरू आहे. दोन्ही संस्थांकडून दसऱ्याच्या दिवशी रावण वधाचा प्रसंग साकारण्याचं नियोजन करण्यात आलंय. आणि दसऱ्याच्या दिवशीच आझाद मैदानावर शिंदे गटाचाही मेळावा आहे. तर मैदान रिकाम करण्यासाठी नवव्या दिवशीच रावण वध आटोपून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातोय असा काहींनी आरोप केलाय असं वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटलंय.